सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. आमदारांची सत्ता असलेल्या 12 पैकी 4 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा विजय. विद्याचा नगराध्यक्ष वैभव पाटलांचा दावा. खानापूर तालुक्यात निवडणुका झालेल्या 13 ग्रामपंचायतीपैकी 12 ग्रामपंचायती आमदार अनिल बाबर गटाकडे होत्या. तिथे त्यांची सत्ता होती. त्यापैकी 4 ग्रामपंचायतीवर आमच्या गटाची सत्ता आली आहे. इतर ग्रामपंचायतीतही आम्हाला चांगलं यश आलं आहे. या काही ठिकाणी सेनेची युती करून सत्ता आली आहे. लोकांनी आम्हाला स्वीकारलं असल्याचे सांगत पारे आणि खंबाळे गावात धनशक्तीचा विजय झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. चला तर पाहूयात काय म्हणालेत वैभव पाटील. आपल्याला माहित असेल या 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये या 13 मधली माहुली ग्रामपंचायत जर सोडली तर राहिलेल्या 12 ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेची सत्ता होती. गेली 5 वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून त्या त्या गावामध्ये त्यांचं सत्तेचं राजकारण चाललेलं होतं. परंतु गेल्या वर्षी आदरणीय सदाशिवभाऊ पाटील यांनी आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आमच्या जिल्ह्याचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे सहकारी आदरणीय बाबासाहेब भुई बापू असतील, अविनाश काका असतील, आम्ही सर्वांनी एकत्र येऊन भाऊनी प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. गेल्या 1 वर्षभरामध्ये अत्यंत सकारात्मक पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही तालुक्यात आणि मतदारसंघात काम करतो. त्याची परिणिती म्हणून या 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं भिकवडी असेल, मुंगरूळ असेल, शेळगेवाडी असेल, कोसेवाडी अक्षरवाडी असेल, या 4 ग्रामपंचायतीमध्ये अत्यंत उत्स्फूर्त आणि चांगल्या पद्धतीचं मताधिक्य घेऊन आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजय खेचून आणला. त्याच पद्धतीनं तांदळगाव असेल, देवीखिंडी असेल, भडकेवाडी असेल, मेंगानवाडी असेल, ह्या 4 ठिकाणी स्थानिक लेवलला थोडंसं काही शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, काही इतर पक्षाचे संघटनेचे कार्यकर्ते असतील, यांना एकत्रित घेऊन स्थानिक लेवलला थोडं काय अंडरस्टँडिंग करून या 4 ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं संख्याबळ घेऊन भविष्यात जे सरपंच आरक्षण पडेल त्यानंतर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील की ह्या 4 ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेमध्ये योग्य आणि सन्मानजनक वाटा मिळेल. 2-3 ठिकाणी थोडंसं 5 ठिकाणी थोडंसं यावेळी अडचण निर्माण झाली. त्याला थोडं माऊलीचा पराभव आमच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून थोडासा अडचणीचा वाटला. माऊलीमध्ये मागं 5 वर्षात त्यांनी चांगले काम करून देखील अपेक्षित असं यश तिथं मिळालं नाही. थोडं स्थानिक लेवलला योग्य समन्वय राखण्यामध्ये सगळ्यांना बरोबर कार्यकर्त्यांचा एकजूटपणा करून एक पॅनल करण्यामध्ये थोडंसं आम्ही अयशस्वी झालो. त्याचा फटका बसून तिथे आम्हाला सत्तेमधून अलिप्त राहता आलं. नागेवाडीमध्ये अत्यंत प्रयत्नपूर्वक आम्ही ताकदपणा लावून काम केलं. सुद्धा अपेक्षित असं यश आम्हाला नागेवाडीमध्ये मिळालं नाही. खंबाळे पारेमध्ये आपल्याला वाटतं जनशक्ती पुढे आमची धनशक्ती मोठी ठरली आणि धनशक्तीच्या जोरावरती पारे खंबाळे गावामध्ये आम्हाला सत्तेपासून अलिप्त राहिलं. तसं पाहिलं तर नेहमी आमचे विरोधक मित्र आमच्यावरती आरोप करतात की बेटामध्ये दडपशाही आहे, बेटामध्ये आर्थिक तुम्ही सगळ्या गोष्टी अगदी फार ताकदीनं करता, त्यामुळे बेट्यामध्ये तुमचं फार चांगल्या पद्धतीने यश मिळतं आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही अत्यंत चांगलं काम करतो, गोर गरीब सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देतो, बरेच काय काय मोठ्या गोष्टी नेहमी बोलत असतात.
परंतु आता त्यांच्या पण लक्षात येण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे की मागच्या वेळेत हे 13 च्या 13 ग्रामपंचायती त्यातल्या 12 तरी ग्रामपंचायती तुमच्या बरोबर असताना आज आम्ही तिथल्या 4 ग्रामपंचायती तुमच्यापासून बाजूला काढून घेतल्या आणि 4 ग्रामपंचायतीमध्ये योग्य सत्तेमध्ये वाटा ठेवून आज आम्ही पुढे जातोय. आता ह्या गोष्टीचं कुणी आक्रमक परीक्षण करायचा हा जगाचा मुद्दा आहे. म्हणून ग्रामीण भागामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आता मी प्रामाणिकपणे आणि सचोटीने आम्ही प्रयत्न करतोय. विसापूर सर्कलमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने 16 ग्रामपंचायती तिथे होत्या. तर तुम्ही जरा बारकाईने जर माहिती घेतली अनेक ग्रामपंचायतीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं आपल्याला यश मिळतं. परवा नरसिंहवाडीच्या ग्रामपंचायतीचे 3 सदस्य येऊन माननीय आमदारांना भेटले आणि माझ्या त्या आमदारांना सुद्धा त्यांनी खरं काही त्यांना गोष्टी सांगितल्या नव्हत्या की मला माहीत नाही. परंतु 4-3 त्या गावामध्ये तडजोड झाली असताना 4 सदस्य हे आमच्या ग्रुपला दिलेले असताना 3 सदस्यांना येऊन सत्कार घेऊन त्यांनी सांगितले की आम्ही शिवसेनेच्या वतीने तर ग्रामपंचायत आणलेले किंवा शिवसेनेचं तिथं बघूया सरपंच वगैरे होईल. शेवटी एकदा बिनविरोध झाल्यानंतर त्या गावातील लोकांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करून देणे हे नेत्यांचं मोठेपण असतं. बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीचं उपश्रेय मी माझी सगळी पार्टी आली माझे सगळे तिथे निवडून आले असं म्हणणं अत्यंत चुकीचं. मी माझा तर आर्ग्युमेंट करताना म्हणतो की ह्या 4 ग्रामपंचायती तुम्हाला सांगितलं मेंगाणवाडी असेल तांदळगाव असेल देवखिंडी असेल भडकेवाडी असेल ह्या 4 ग्रामपंचायतीनं समन्वय मग कुणाला 4 सीट दिले आहेत कुणाला 3 सीट दिले आहेत कुणाला तरी सरपंच पद ठेवलं आहे कुणी तर डेप्युटी सरपंच पद घ्यायचं आहे 5 वर्षाच्या सत्तेचा योग्य समन्वय ज्याच्या त्याच्या ताकदीप्रमाणे वाटा त्यांनी ठरवून दिलेला असतो. असं असताना मी जर आज म्हणलं की आमच्या आता आलेल्या ह्या 4 म्हणजे विकोडी मुंगरूळ शेडगेवाडी कोसेवाडी आणि ह्या परत 4 तर 13 मधल्या 8 आलेल्या असं माझं आर्ग्युमेंट आता असलं पाहिजे. पण तुम्ही जबाबदारी सांगतो की 4 ग्रामपंचायत्या हा पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आमचे नेते आदरणीय रामराव दादा नामे तिथे समन्वयाने मुंगरूळमध्ये ग्रामपंचायत निवडणूक केली एकत्रित होऊन ती निवडणूक आम्ही लढवून आणली किंवा विजयीपर्यंत आम्ही पोहोचलो. जर असं आपण सगळ्यांना असं गृहित धरत चालू आणि सगळंच करतोय ते माझं म्हणलं तर आपल्या मनाचं सांगूती किंवा मनाला बरं वाटेल इतकं ठीक आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मध्ये मेसेज चांगला जात नाही त्यामुळे हा खुलासा करण्याच्या निमित्ताने मी आपल्या तुमच्या समोर अनेक ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचे चुरशीच्या लढाई झाल्या परंतु समन्वय साधून आणि ज्यांना काम चांगलं करतं शेवटी मतदार हा सगळ्यात मोठा असतो. तुम्ही आम्ही 5 वर्ष प्रामाणिक काम करायचं असतं सत्ता राबवायचा प्रयत्न करायचा असतो. विरोधकांनी सत्तेमध्ये असणारे काही जे ड्रॉबॅक्स आहेत सत्ता राबवतानाचे ते लोकांच्या समोर आणायचे असतात आणि ते लोकांना ती बाजू मांडायचा प्रयत्न करायचा असतो आणि त्याच्यातून ह्या निवडणुका होत असतात. अत्यंत चांगले जागरूक मतदार आहेत. आज 70-80% मतदान ह्या ग्रामीण भागात झाले एवढ्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचे मतदान झाले आणि शेवटी मालक जनता आहे. तुम्ही आम्ही फक्त एक परीक्षा किंवा पुढे म्हणून पदाधिकारी म्हणून काम करायचं असतं तर योग्य निवड लोक करत असतात त्या निवडीला आपण कुठेतरी पाठबळ देणं गरजेचं असतं. शेवटी ग्रामपंचायती किती येतात त्याच्यावरती भविष्यातल्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. परंतु आपल्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना बळ येण्यासाठी आणि सर्वसामान्याचं काम करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका तेवढ्याच महत्वाच्या असतात. आणि ह्यावेळी मी पुन्हा एकदा सर्व मतदारांचं अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो की ह्या 4-5 ग्रामपंचायतीमध्ये आणि बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी आम्हाला आमच्या विचाराला कुठेतरी पाठबळ देण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना कुठेही निराश होऊन देणार नाही. मी जिथे जे ग्रामपंचायत सदस्य निवडून आले त्या सर्वांना योग्य आणि चांगल्या पद्धतीची मदत करायला शब्द या निमित्ताने देतो. भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भविष्यात चांगल्या पद्धतीचं राजकारण समाजकारण या मतदारसंघात होईल अशी अपेक्षा इथे व्यक्त करतो. सर्व कुटुंबासाठी कुटुंबातील सर्वांसाठी दर्जेदार कपडे मिळणारे एकमेव वस्त्र दालन श्री गणेश कलेक्शन. अद्यावत शूटिंग शर्टिंग फॅशनेबल साड्या रेडीमेड गार्मेंट माहेरी व आहेरी साड्या लग्न बसत्याची खास सोय आमची वैशिष्ट्ये फ्रेश माल नाविन्यपूर्ण व्हरायटी प्रत्येक विभागाची आकर्षक मांडणी प्रशस्त व भव्य दालन. कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सर्वांचं एकच सिलेक्शन श्री गणेश कलेक्शन. प्रोप्रायटर शरद हरुगडे. आमचा पत्ता वाझर रोड आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली.